आज आपण बनवणार आहोत चमचमी झणझणीत वांग मसाला. आजच्या या वांग मसाल्यासाठी आपण एक स्पेशल वेगळा मसालाच तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये वांग मसालाच नव्हे तर भरलेली वांगी सुद्धा आपण त्या मसाल्यामध्ये बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि झटपट बनणाऱ्या ह्या दोन्ही रेसिपीज आहेत. घरात जर कुठली भाजी नसेल तर फक्त वांग्याने सुद्धा तुम्ही तुमचं संपूर्ण ताट भरू शकता. तर जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. दोन्ही वांग्यांच्या रेसिपीसाठी इथे मी 11 वांगी घेतलेली आहेत मीडियम साईजची. वांगी बघा एकदम कडक वांगी आहेत हिरव्या देठाची. जे भरत्यासाठी आपण वांगी वापरतो किंवा मोठा वांगा असो तसं आपल्याला घ्यायचं नाही आहे, अशी मीडियम साईजची छोटी घ्यायची आहेत. आता देठं खूप लांब आहेत म्हणून एक्स्ट्राचा देठ आणि जे काटे आहेत इथे ते आपण काढून घेऊया. तर एक्स्ट्राचा देठ तुम्ही कात्रीने किंवा सुरीने कापून घेऊ शकता आणि जे साईडला काटे आहेत ते सुद्धा काढून घ्या. याच प्रकारे बाकी वांगी सुद्धा तुम्ही साफ करून घ्या, एक्स्ट्राचे देठ काढून घ्या. आता अखंड वांगी ठेवायची नाही आहेत किंवा बारीक पीसेसही करायचे नाही आहेत, मधून फक्त दोन चीर द्यायचे आहेत आपल्याला. कारण भरलेली वांगी करायची आहेत आपल्याला तर मध्ये आपल्याला सारण भरावं लागेल आणि वांग मसाल्यासाठी सुद्धा आपल्याला अशीच वांगी हवी आहेत. हे बघा फक्त दोन चीर द्यायचे आहेत. याच प्रकारे बाकीची वांगी सुद्धा करून घ्या. आणि वांगी आता आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, पण त्याच्या आधी 2-3 वेळा पाण्यातनं धुवून काढा. धुतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर साधारण 2 छोटे चमचे मीठ घाला. मीठ घालूनच आपल्याला ही वांगी ठेवायची आहेत. मीनवाईल आपण आता आपला मसाला तयार करूया. तर इथे आपण मसाला तुम्ही म्हणू शकता किंवा वाटण किंवा सारण. तर त्यासाठी इथे 3 कांदे घेतलेले आहेत छोटे किंवा मीडियम साईजचे आणि 1.5 सुक्या खोबऱ्याचे वाटी. तर बघा एक अखंड वाटी घेतली आणि 2 छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, पण भाजून घ्यायच्या आधी जे कांदे आहेत त्यांना आपण खलबत्ताचा किंवा किचनचा कुठलाही दगड असेल त्याच्याने एक फटका देऊया. पूर्णपणे आपल्याला त्याचे तुकडे करायचे नाही आहेत, फक्त हे बघा मधून या प्रकारे फुटला पाहिजे कांदा, म्हणजे ते आतून सुद्धा व्यवस्थितपणे भाजून होईल. आधी आपण खोबरं भाजून घेऊया. तर खोबरं भाजताना गॅसची फ्लेम खूप जास्ती हाय किंवा जास्ती लो ठेवू नका. अधूनमधून तुम्ही कमी जास्ती करू शकता, फक्त खोबरं पूर्णपणे करपून देऊ नका एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे बघा तिन्ही तुकडे झालेले आहेत. आता मोठा जो तुकडा आहे त्याला सुद्धा आपण व्यवस्थितपणे भाजून घेऊया. खोबरं भाजून झाल्यानंतर साईडला काढून घ्या आणि याच्यावरच आता आपण कांदे सुद्धा भाजून घेऊया. कांद्याचं वरचं साल आपण काढलेलं नाही आहे कारण भाजताना वरची जी पाकळी आहे ती नेहमी करपून जाते कारण डायरेक्ट फ्लेमवर आपण भाजून घेतो. म्हणून साल सुद्धा तसंच ठेवायचं, म्हणजे आतलं थोडंसं कमी करपेल. अधूनमधून ह्या प्रकारे फिरवत राहा, एकाच पोझिशनमध्ये जास्ती वेळ ठेवू नका. कांदे भाजून झालेले आहेत. आता कांद्या खोबऱ्याची वरची जी करपलेली लेयर आहे ती सुरेने खरडून काढून टाका आणि या प्रकारे बारीक पीसेस करून घ्या. आता हे आपल्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये फाईन ग्राइंड करून घ्यायचंय. कांद्याचा ओलावा असल्यामुळे याच्यामध्ये सध्या तरी तुम्हाला पाणी वगैरे घालायची गरज नाहीये, पण असं वाटलंच तुम्हाला होत नाहीये तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडस पाणी घालून ग्राइंड करू शकता. हे बघा आपलं वाटण तयार आहे. हे वाटण तुम्ही मटण, चिकन किंवा कुठल्याही कडधान्याच्या भाजीमध्ये सुद्धा घालू शकता. जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आणि उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, आरामात 2-3 आठवडे टिकते. आता जसं की आज आपण स्पेशल वाटण तयार करणार आहोत मसाल्यासाठी, तर त्यासाठी याच्यामध्ये आपण घालूया आता 1/2 वाटी भरून दाणे. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, आपल्याला भाजलेच घ्यायचे आहेत, कच्चे घेऊ नका. त्याच्यामध्ये घाला 1/2 चमचा हळद आणि सिम्पली स्वादिष्टचा स्पेशल आगरी लाल मसाला पावडर. हा स्पेशल आगरी मसाला आहे, पण जर तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही माळवणी मसाला वापरू शकता किंवा घरचं कुठलाही साठवणीचा मसाला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. आता चमचा बघा, घरचा रोजचा आपला छोटा चमचा मी घेतलेला आहे आणि मसाला एकदम भरून घेतलेला आहे. तर भरून आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये घाला 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा भरून धणा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर.
गरम मसाला सुद्धा घरचा गरम मसाला आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरचं विकतचं घालू शकता. आता घालूया याच्यामध्ये आलं आणि लसूण. तर लसणाच्या इथे मी साधारण 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 ते 1.5 इंच आलं. थोडंसं आंबटपणासाठी याच्यामध्ये लिंबा एवढं चिंच घालायची आहे आपल्याला, किंवा 1 लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठ घाला. आता हे सर्व आपण ग्राइंड करून घेऊया. आता मी पाणी घालत नाहीये कारण ओलावा आहे कांदा आणि खोबऱ्याचं, पण जर गरज भासली तर याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही फाईन वाटण करून घ्या. हे बघा आपला मसाला तयार आहे. आता एका वाडग्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता जेवढं मला भरलेले वांगीसाठी हवे तेवढं मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेला आपण वांगं मसाल्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर बघा 3 ते 4 चमचे भरून मी घेतेय. जास्तीत जास्त मसाला तयार केलेला आहे, जेवढं लागेल तेव्हा वापरा आणि उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता याच्यामध्ये आपण 2 पळी भरून बेसन म्हणजे चण्याचं पीठ घालणार आहोत. चण्याचं पीठ घातल्यामुळे ते व्यवस्थितपणे बाइंड होईल आणि तळताना आपला आतला मसाला बिलकुलही म्हणजे बाहेर पडणार नाही तेलामध्ये आणि करपणार नाही. ही एक ट्रिक आहे, म्हणून बेसन नक्कीच घालावं. चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घाला आणि बेसनसाठी आपण थोडंसं याच्यावर लाल तिखट सुद्धा घालणार आहोत, साधारण 1/2 चमचा. आता हे सर्व आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. हे बघा आपला मसाला तयार आहे. आता वांग्यांमध्ये आपण भरून घेऊया. मसाला भरताना बोटाच्या मदतीने मसाला खालपर्यंत भरा. आणि दोन्ही बाजूने भरायचं आहे, म्हणजे वांगी जेव्हा तळून मऊ पडतील तेव्हा जास्तीत जास्त मसाला मिळेल. भरल्यानंतर एक्स्ट्राचा जो मसाला लागलेला आहे वरती ते काढून घ्या आणि याच प्रकारे बाकीची वांगी सुद्धा तुम्ही भरून घ्या. पाच वांगी इथे मी भरून घेतलेली आहेत आणि मसाला बऱ्यापैकी उरलेला आहे, ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2-3 आठवडे बिलकुलही खराब होत नाही. कधी जर तुम्हाला भरलेली कारली, भेंडी, शिराळं, घोसाळं बनवायचं असेल तर ते मसाला तुम्ही वापरू शकता. आता ही वांगी आपण तळून घेऊया. तर साधारण 3 चमचे ऑलिव्ह ऑइल मी घेतलेलं आहे. तेल गरम होताच याच्यामध्ये आपण वांगी सोडूया. आता इथे स्लो फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, खूप जास्ती हाय फ्लेमवर ठेवायचे नाहीयेत, नाहीतर वरची लेअर करपून जाईल आणि आतला मसाला तसंच कच्चा राहील. आणि शक्यतो तळण्यासाठी नॉनस्टिक पॅन्सच वापर करा, नाहीतर वरची लेअर करपून जाईल आणि आतला मसाला तसंच कच्चा राहील. आता झाकण देऊन आपल्याला 10 मिनिटं शिजवायचं आहे लो फ्लेमवर. वांगी मुळातच लवकर शिजतात, पण शिजताना 2 ते 3 वेळा अधून मधून तुम्ही त्याची साईड बदलत राहा, म्हणजे इव्हनली सर्व बाजूने ती व्यवस्थितपणे तळून होतील. तर भरलेली वांगी छोट्या बर्नरवर शिफ्ट करून या बाजूला आता आपण वांग मसाल्याची तयारी करूया. वांग मसाल्यासाठी थोडं जास्तीचा तेल घालावं लागणार आहे, तुम्हाला कमी हवं असेल तुम्ही कमी घालू शकता. तेल गरम होताच घाला 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, 2 चिमूट हिंग आणि 10 ते 12 कढीपत्ता. फोडणी चांगलीच तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे, मोठा नसेल तर तुम्ही 2 मीडियम साईजचे कांदे सुद्धा घेऊ शकता. कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला. कांदा आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ परेपर्यंत शिजवायचं आहे, म्हणून एकतर तुम्ही याच प्रकारे परतत राहा किंवा झाकण देऊन मंद आचेवर सुद्धा शिजवत ठेवू शकता. भरलेली वांगी सुद्धा आपण चेक करून घेऊया. 3-4 वेळा मी अधून मधून फिरवलं होतं म्हणून इव्हनली सर्व बाजूने होतोय, पण आतमध्ये अजूनही मसाला कच्चा आहे. तर पुन्हा आपण थोडा वेळ ठेवूया. कांदा टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेला आपला मसाला घालूया. इथे वाडकाभर मसाला आपल्याकडे आहे, पण संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये घालणार नाही आहोत. तुम्हाला किती घट्ट मसाला हवाय किंवा किती पातळ रसा हवाय त्यानुसारच मसाला घालायचा आहे. तर साधारण बघा 6 वांगी आहे, तर त्यासाठी मी 5 चमचे भरून मसाला घेतेय आणि उरलेला जो मसाला आहे ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कारण याच मसाल्यामध्ये तुम्ही भेंडी मसाला, आलू मसाला किंवा कुठलीही भाजी घालून छान अशी चमचमीत मसालेदार भाजी बनवू शकता. आता हा मसाला तेलावर चांगल्यापैकी शिजवायचा आहे आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर. आता याच्यामध्ये घाला 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट,
अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर. ग्राइंड केलेल्या वाटणामध्ये आपण सर्व मसाले घातले होते, पण वांग मसाल्यासाठी आपण कांदा टोमॅटो सुद्धा शिजवलेला आहे आणि संपूर्ण वाटण न घेता अर्धीच क्वांटिटी घेतलेली आहे, म्हणून याच्यामध्ये थोडीशी हळद मसाला आपण वाढवलेला आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण एक ग्लास भरून पाणी आणि एक चांगलीच उकळी घेऊया. वरती तुम्ही बघू शकता तेलाची थर आलेली आहे, म्हणजे मसालाही बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता हळूहळू जसं पाणी आटेल तसं मसाला घट्ट होत जाईल, पण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये आपण वांगी घालूया. आता मंद आचेवर झाकण देऊन वांगी शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. अधून मधून एक दोन वेळा चेक करा, जर तुम्हाला वाटलंच मसाला घट्ट झालेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतू शकता. साधारण 15 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता तेलाची वरती काय मस्त तरी आलेली आहे. मसाल्याची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे, घट्टसा मसाला आहे जो तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. वांगी सुद्धा परफेक्ट शिजलेले आहेत, बिलकुलही गळलेले नाही आहेत. मसाला वांगा शिजवताना या गोष्टीची खूप काळजी घ्यावी. बरेच जण शिजवताना हाय फ्लेमवर शिजवतात, त्याच्यामुळे जो तयार केलेला मसाला आहे तो करपून जातो, ॲज वेल ॲज वांगीसुद्धा पूर्णपणे गळून जातात आणि सर्व्ह करताना फक्त मसाला उरतो, त्याच्यामध्ये वांगी ऑलरेडी मिक्स झालेली असतात. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी आणि लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटापेक्षा जास्ती शिजू नका. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया, कारण कांदा टोमॅटो शिजवताना मीठ घातलं नव्हतं. आणि घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर साधारण एक वाटीभर मी घेतलेली आहे. मिक्स करा आणि गरमागरम सर्व्ह करा. वांग मसाला तिथं तयार झालेला आहे, तर चला आता आपलं भरलेली वांगी बघूया कितपत झालेली आहेत. भरलेली वांगी सुद्धा इथे झालेली आहेत. 15 मिनिटं ठेवली होती आणि अधूनमधून मी फ्लिप करत राहिले आणि तुम्ही बघू शकता वांग बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे, आतला मसालाही शिजलेला आहे. नॉनस्टिक पॅनमुळे मसाला जो आहे तो बऱ्यापैकी कुरकुरीत झालेला आहे, करपलेला नाहीये. तर चला गरमागरम ताट वाढून घेऊया. आजच्या या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा बनवा, खाऊन बघा, सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. जशी आज आपण वांग्याची थाळी दाखवलेली आहे तसंच सिम्पली स्वादिष्टमध्ये 2 प्रकारचे वेज थाळी सुद्धा दाखवलेले आहेत आणि त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, नक्कीच चेक करा. तुम्हाला जर सिम्पली स्वादिष्टचा आगरी लाल मसाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे, चेक करा आणि लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करा. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये. टिल देन बाय बाय.